पंढरीत उजनी लाभक्षेत्र धारकांची विचारविनय बैठक संपन्न. हेड टू डेल नियमाप्रमाणे पाणी वाटपाचे नियोजन व्हावे, बैठकीतील सूर. पंढरपूर प्रतिनिधी. उजनी लाभक्षेत्र धारकांची विचारविनिमय बैठक पंढरपूर येथे रविवारी पार पडली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उजनीच्या पाण्याच्या नियोजनाकडे जागरूकपणे अधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे असा सल्ला देत 22 टीएमसी पाणी सोलापूरला देण्यात येत असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात 5 ते 7 टीएमसी पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आगामी काळातील पाणी वाटप समितीची बैठक व्यवस्थित व्हावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. पाण्याचंच दुसरं नाव जीवन आहे. पाण्याचं नाव सांगून धनिक लोकच आग्रह धरतात आणि पाणी सोडलं पाहिजे असं सांगतात. 22 टीएमसी पाणी हे फक्त सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही देतो आहे असं सांगून कधी 5 टीएमसी कधी 6 टीएमसी पाणी खाली सोडत असतात. कर्नाटकाचा आडमूट माणूस अक्षरशः बंदूक दाखवून त्या ठिकाणी आपलं पाणी ओढत असतो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु याबद्दल एकदा पाणी वाटप समितीची बैठक नीट व्हावी, पाटबंधारे मंत्र्याला याची जाणीव करून द्यावी या उद्देशानं या ठिकाणी पाण्याचे अभ्यासक म्हणून नागनाथ नाईकवाडींच्यापासून सगळ्यांनी एकत्र येऊन आज पाण्याबद्दल अतिशय जागरूकपणानं उत्तम पद्धतीनं बैठक घेतली त्याचं माझ्यासारख्याला खूप मोठं समाधान आहे. खासदार आमदार ह्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, परंतु पाण्यासारख्या किरकोळ गोष्टीवर आपण मनस्ताप करून घ्यावा असं खासदारांना किंवा आमदारांना वाटलेलं दिसत नाही. त्याचं एवढं गांभीर्यही त्यांना वाटलं नाही. कदाचित निवडणुका तोंडावर आल्यामुळं तहानलेले आमदार तहानलेले मतदार इथं असणार नाहीत, त्यामुळं तहानलेल्या आमदारांनी दखल घेण्याची गरज नाही म्हणून ते आपले मतदार शोधण्यासाठी गेल्यामुळं या ठिकाणी ते उपस्थित राहिले नाहीत. परंतु एकूणच या पुढच्या काळात मात्र पाणी हा विषय अतिशय काळालाही मागं टाकणारा विषय होईल. पाण्याचं महत्त्व वाढलेलं आहे. शिक्षित सुशिक्षित असा जो वर्ग आहे त्यालाही या पाण्याबद्दलचं महत्त्व समजलेलं आहे. अशा परिस्थितीत एकूणच पाणी जो महत्त्वाचं मानेल त्यालाच मतदार अधिक ताकद देईल अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. उजनीचं नियोजन नीट होण्याची गरज आहे. गरज नसताना पाण्याची पाळी सोडली, त्यामुळे या ठिकाणी येणारा कार्यकारी अभियंता, इथं येणारा पाटबंधारे खात्याचा अधीक्षक अभियंता, अशा लोकांनी ज्या जागरूकपणानं सजगपणानं या पाण्याकडे पाहिलं पाहिजे ते पाहत नाहीत. आणि काही ठराविक मुठभर पंढरपुरातले सेन्सिटिव्ह लोक वाळूबद्दल जेवढे दक्ष असतात तेवढे या प्रश्नावर दक्ष असत नाही. याच्यावर देखील वाळू इतकंच महत्त्व दिलं पाहिजे आणि या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण अधिक पाण्याबद्दलचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. नाही, तो माणूस अतिशय स्वच्छ आणि सात्विक असा नेता आहे दलितांचा. त्यांनी आयुष्यात कधी त्यांच्यावर चुकीचं वागले असा आरोप कधी दलितांनी केला नाही. एक दैवत म्हणून, वंशज म्हणून, वारसदार म्हणून,
एक स्वच्छ प्रतिमेचं राजकारण करणारा नेता आहे. त्यांना फडणीसांनाही बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना जरंगे पाटलांच्यावरही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते बोलले असतील ते खरं बोलले असतील, ते बोलले असतील ते खरं बोलतील. कारण एक पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ आणि सात्विक असा दलित समाजाचा नेता आहे, त्यामुळं ते खरं बोलले असतील. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार आणि पुन्हा आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार असं माजी मंत्री यशोमती ठाकूर त्या देखील एका मोठ्या नेत्याच्या वारसदार आहेत. अंबा अंबिका आणि अंबालिका या अमरावतीच्या देवतातला दर्शन करायला त्या रोज जातात. त्याचा प्रभाव म्हणून जर त्या खऱ्या बोलल्या असतील तर अमरावतीमध्ये 4 बुद्धिमान महिला निवास करत होत्या, त्यांचा प्रभाव म्हणून बोलले असतील. आणि माणसं कागदाची करून वगैरे मतदान होत असेल तर त्यांचं म्हणणं खरं मानावं लागेल.